मित्रांनो आपण भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ पाहता। या पाठातील भारतीय सुरक्षा यंत्रणा या घटकाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। भारतीय सुरक्षा यंत्रणेमध्ये भारताचे प्रमुख तीन दल आहेत, ते माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? एक म्हणजे भारतीय स्थल सेना, दोन भारतीय नौसेना, नंबर तीन भारतीय वायुसेना। भारतीय नंबर एक जे आहे ती म्हणजे भारतीय स्थल सेना। भारतीय स्थल सेना ही जगातील सर्वात मोठी सैन्य संख्या असलेली स्थल सेना आहे। आपल्या भारतामध्ये अनेक जी सैन्य संख्या आहे ती फार मोठी आहे। भारताच्या सैन्य संख्येमध्ये एकूण 36,73,300 सैनिक आहेत। विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतीय स्थल सेनेच्या प्रमुखांना मेजर जनरल असे म्हणतात। यांचे प्रमुख कार्यालय हे दिल्ली येथे आहे। तसेच भारतीय नौसेना, भारतीय नौसेनेच्या प्रमुखास ऍडमिरल असे म्हणतात। याचेही प्रमुख कार्यालय दिल्ली येथे आहे। जे तिसरं जे दल आहे ते म्हणजे भारतीय वायुसेना। भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांना एअर चीफ मार्शल असेही म्हणतात। या तिघांची जी नियुक्ती असते ती नियुक्ती भारताचे राष्ट्रपती हे करत असतात। या प्रमुख तिन्ही दलांचे जे सेना प्रमुख असतात ते म्हणजे भारताचे राष्ट्रपती, यांना सरसेनापती असेही म्हणतात। यांची नियुक्ती करणे हे प्रमुख का भारताचे राष्ट्रपती यांचे असते। भारतात सुरक्षा व युद्धाचा निर्णय जर घ्यायचा असेल किंवा इतर देशांची जर युद्धाचा निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रपती यांची परवानगी लागते। तसंच शांततेचा जर निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा राष्ट्रपतीची ही परवानगी लागते। विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय सुरक्षा यंत्रणेतील प्रमुख तीन दल पाहिले। या प्रमुख तीन दलांना जे प्रमुख तीन दल आहेत भारतीय स्थल सेना, नौसेना आणि वायुसेना, या तीन दलांव्यतिरिक्त ही भारतीय सेनांना जे प्रमुख निमलष्करी दल आहेत, हे निमलष्करी दले म्हणजे पूर्णत लष्करी दलही नसतात व नागरी सुरक्षा दलही नसतात। या लष्करी दलांमध्ये सीमा सुरक्षा दलाचं प्रमुख काम आहे आपल्या भारतातील सीमांच्या सुरक्षा करणे, हे यांचं प्रमुख कर्तव्य आहे। नंबर दोन तटरक्षक दल, आपल्या भारतातील जो सागरी भाग आहे त्या सागरी भागातील समुद्रातील कुठल्याही प्रकारे चोरटी वाहतूक होऊ नये, चोरटा व्यापार होऊ नये यांच्यावर भारताचे तटरक्षक दल हे नियंत्रण ठेवित असते। नंबर तीन जे आहे ते म्हणजे भारतीय केंद्रीय सुरक्षा दल। केंद्रीय सुरक्षा दल हे शीघ्र कृती दल म्हणूनही कार्यरत आहे। दंगा नियंत्रण, पूर परिस्थिती, जर भारतातील जी नागरी व्यवस्था याच्यावर जर संकट जर आले तर शीघ्र कृती दलाचा वापर करण्यात येतो। यांना मदतीसाठी पोलीस दलही कारवाई करत असते। तसेच गृहरक्षक दल याचीही आपण मदत घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रकारे भारताची सुरक्षा हे तिन्ही दल करतात तसे भारताची जी यंत्रणा आहे भारतामध्ये जी यंत्रणा आहे जी व्यवस्था आहे त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ह्या निमलष्करी दलांवर असते। धन्यवाद।